सोलापुरातील हिजामा स्पेशालिस्ट असलेल्या तीस वर्षीय डॉक्टरचा अचानक मृत्यू झाला असून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येते त्यामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते शहरातील हिजामा थेरपी स्पेशालिस्ट तीस वर्षीय डॉक्टरनं आत्महत्या करून आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर येते आहे त्यामुळं मुस्लिम समाजातून हळहळ व्यक्त केली जाते त्यांनी आत्महत्या का केली याची माहिती समोर येऊ शकली नाही पण आपल्या व्हॉट्सअपवर त्यांनी अतिशय भावनिक असं स्टेटस ठेवल्याचं देखील समोर येत डॉक्टर असद मुन्शी राहणार कर्णिकनगर नगर असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचं नाव आहे त्यांना पत्नी आणि तीन महिन्यांची मुलगी आहे शुक्रवारी सायंकाळी त्यांना बेशुदावस्थेत सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला हे खासतमुख असं व्यक्तिमत्व आणि सोलापुरात हिजामा स्पेशालिस्ट म्हणून डॉक्टर मुंशी यांची मोठी ओळख होती सोलापूर शहरात अनेक ठिकाणी त्यांनी हिजामा थेरपी शिबीर घेतलं आहे त्यांच्या अचानक जाण्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे